हे आरक्षण रद्द करण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर त्या जो कोणी असेल त्याला मी त्याच्या नडीचा घोट घेईल, त्याला फाडून खाईल, त्याचा जीव घेईन, त्याला सळोकी पळमी करून टाकेल। आता कोणाचा जीव जाणार नाही, तर जो आडवा येईल त्याचा आम्ही जीव घेऊन टाकू। मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोणी जर मध्ये येत असेल तर आपली काय भूमिका राहणार? मराठा समाजाला आरक्षणाकरता मागच्या 43 वर्षापासून खूप हिणवलं गेलं, त्याची चेष्टा केली गेली, मस्करी केली गेली, अतिशय शांततेनं अनेक दिवसापर्यंत त्याची मागणी होती, पण आता या गोष्टीचा उद्रेक होत चाललेला आहे। मागच्या काळामध्ये काही राज्यकर्त्या लोकांच्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्या सुप्रीम कोर्टामध्ये काही ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या समोर येऊ दिल्या गेल्या नाहीत, वकिलांना बोलवू दिल्या गेलं नाही, आणि म्हणून सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये जे टिकलेलं आरक्षण ते सुप्रीम कोर्टात गमावं लागलं, आणि म्हणून यापुढे जर कोणी मिळालेल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये हे आरक्षण रद्द करण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर त्या जो कोणी असेल त्याला मी त्याच्या नडीचा घोट घेईल, त्याला फाडून खाईल, त्याचा जीव घेईन, त्याला सळोकी पळमी करून टाकेल। कोणीही कोणाच्या आर्थिक जीवनाशी खेळू नये, अनेकांचे जीव या आरक्षणापैकी गेलेले आहेत। आता कोणाचा जीव जाणार नाही, तर जो आडवा येईल त्याचा आम्ही जीव घेऊन टाकू। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।